जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वे संदर्भात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांवर उपाययोजनेच्या बाबत शनिवार 22 रोजी भुसावळ येथील DRM कार्यालयात चर्चा करण्यात आली. चर्चेत जळगाव जिल्ह्यातील नामदार व आमदार हे सहभागी झाले होते. प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील प्रश्न आगामी 2 ते 3 महिन्यात मार्गी लागणार असल्याची माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. आम्ही DRM ना त्यांच्याकडे एक बैठक लावलेली होती आणि जिल्ह्यातल्या रेल्वेचे जे प्रश्न आहेत, खरं म्हणजे 40 गाव पाथरून अपडाऊन करणारे, जळगावला येणारे नोकरदार असतील, नोकरी करणारे असतील, महाविद्यालयातल्या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि त्यांची गैरसोय होती. थोडं वेळेत माझ्या शेड्यूलमध्ये बदल झाल्यामुळे आणि म्हणून त्यावेळेमध्ये बदल करावा. भुसावळ ते नाशिक कुठली देवळाली ही जी गाडी आहे तिचं सुद्धा टायमिंग बदललेलं आहे, त्यामुळे अपडाऊन करणाऱ्यांना खूप त्रास होतो आहे, त्याच्यामध्ये बदल करावा. काही आरोपीचे प्रश्न होते, काही सावड्याच्या गुडशेटचा प्रश्न होता, असे अनेक प्रश्न होते. आणि रेल्वे जी आमची पाचोरा जामनेर ती आता नॅरोग्रेड ब्रॉडगेज होते आहे, तिचाही टेंडर आता काढलेला आहे, तिचेही कामाला सुरुवात करायचा विषय होता. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज DRM त्या ठिकाणी भेटलो. जवळपास 2 तास चर्चा त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी झाली. भुसावळलासुद्धा बस स्टँड जे आहे त्या बस स्टँडला आता त्यांची जागा रेल्वेला पाहिजे आणि समोरची जी जागा आहे मोठी ती बस स्टँडसाठी त्यांनी देऊ केलेली आहे आणि तिथे एक सुंदर असं बसपोर्ट आम्हाला भुसावळमध्ये उभं करायचं आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. मुंबईलासुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी CM ऑफिसशी आमची चर्चा झाली आणि लवकरच 2-3 महिन्यामध्ये सगळे हे जे प्रकरणं आहेत हे आम्हाला आता मार्गी लावायचे आहेत. म्हणून अतिशय सकारात्मक चर्चा सर्व लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेली आहे. जिल्हाधिकारीसुद्धा ऑनलाईन त्या ठिकाणी हजर.